विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमाच्या 45व्या दिवशी तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण या 45व्या दिवशी चाचणी क्रमांक 3 सुरुवात करणार आहोत, त्याची उत्तरं आणि त्याची स्पष्टीकरणं पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला सोडवण्याआधी या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्याही सूचनेच्या वरती विद्यार्थ्याचं नाव आहे, ते नाव लिहायचं आहे. सूचना पहिली आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि उजवीकडील कंसातील गुण दर्शवतात हे दुसरी संख्या आहे. प्रश्न पहिला आपणाला असा सांगितलं की खाली दिलेल्या 2 संख्यांमधील लहान संख्या संख्यांना गोल करा. आता पहिला आहे 1, 2, 3, 4, हे अलीकडं पडलं आहे थोडं, या बाजूला पाहिजे होतं खरं. लहान संख्या, तर लक्षात घ्या बाळांनो, ही 5 संख्या आहे पहिली आणि दुसरी आहे ती 6 आहे. 5 6 संख्या नक्कीच मोठी असणार, म्हणून आपण पहिल्यासाठी हे चिन्ह करायचं. त्यानंतर दुसरी संख्येची जोडी बघा, 3 आणि 3, 6, इथं पण 2, 2, 4, 2, 6 आहे. इथं 5,75,000, इथं पण 5,75,000, त्यानंतर इथं 100 आहे आणि इथं मात्र 10 आहे. मग ही मोठा असणार, म्हणजे दुसऱ्यासाठी हे, पहिल्यासाठी हे, दुसऱ्यासाठी हे, आता तिसऱ्यासाठी. तिसऱ्यासाठी काय असणार आहे बघा, तर 3, 2, 5, 2, 7 अंकी, 3, 2, 5, 2, 7 अंकी. इथं 49 सुरुवात झाली आणि इथं 53 झाल्या. पुढचा अंकच बघू नका. 7 अंक आहेत, म्हणजे 7 अंकी संख्या, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. हा जर क्रम लक्षात घेतला तर सगळंच त्या त्या पद्धतीत आहे, पण पहिलं 2 49 आणि इकडचं 2 53 आहेत, त्यामुळं ही संख्या मोठी, म्हणजे तिसऱ्याला या प्रकारचं चिन्ह येईल. त्यानंतर पुढं 3, 2, 5, 2, 7, 3 आणि 2, 5, 2, 7, 19 सुरुवात आहे, 90 आहे, अशीच चिन्ह येणार आहेत. म्हणजे जी संख्या मोठी त्याच्याकडं फाटे, जी संख्या लहान त्याच्याकडं टोक. कसं ठरवतोय, आपण अंक मोजतोय आणि अंकानुसार, अंक जर समान असतील तर आपण पहिल्या 2 सुरुवातीच्या 2 हा लहान मोठेपणा ठरवला आणि त्या पद्धतीनं आपण ही चिन्ह लिहिली. पुढं प्रश्न दुसरा, खालील चौकटीत बरोबर मोठे लहान यापैकी चिन्ह भरा. बघा, 9 + 8 काय येईल, उत्तर 17, आणि 52 काय येईल, 20. म्हणजे 17 आणि 20 मोठं कोण आहे, तर 20, म्हणून 20 फाटे येते. पुढं 7 × 4 दिलंय, 7 × 4 किती येईल, 28, आणि 5 = 30 येईल. 28 आणि 30 मोठं कोण आहे, तर 30 असणार आयताच्या. पुढं 18 + 12, 12 गेल्यावर किती राहतील, 6, आणि 25 / 5, 5 × 5 = 25, म्हणजे 6 मोठा आहे. विविध क्रिया करून तुम्हाला तिथं उत्तरं काढायचे आहेत आणि उत्तरावरून हा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. उत्तरावरून बाळांनो लहान मोठेपणा ठरवायचा आहे. चला पुढं जाऊया. पुढं काय सांगितलंय, 54/9, म्हणजे 9 × 6 = 54, आणि इथं आपणाला या ठिकाणी 15 - 9 दिलंय, 15 - 9, मग 15 - 9 किती येईल, 6. दोन्ही संख्या समान आल्या म्हणून उत्तर काय येईल, बरोबर. समजलं का बघा मित्रांनो. चला जाऊया पुढं. पुढं काय सांगितलं बघा, 2 + 2 / 2 यापैकी प्रत्येक क्रिया करून 16 ही संख्या मिळेल, अशा संख्यांच्या 4 जोड्या लिहा. आता बेरीज करून 16 मिळेल अशी जोडी कुठली आहे,
आठ अधिक आठ, एखादा म्हणेल नऊ अधिक सात, एखादा म्हणेल बारा अधिक चार, एखादा म्हणेल पंधरा अधिक एक, एटसेट्रा. समजलं का? आता वजाबाकी करून सोळा मिळेल अशी संख्या कोणती? सोळा वजाबाकीनं का कसं सोळा येणार आहे? तर अठरा वजा दोन, सतरा वजा एक, तेवीस वजा सात. अशी वजाबाकी करून, किंवा बत्तीस वजा बत्तीस, बत्तीस वजा सोळा, अशा वजाबाक्या करून आपणाला उत्तर सोळा येईल. गुणाकार, गुणाकाराची जोडी दोन गुणिले आठ, आठ गुणिले दोन, सोळा गुणिले एक, चार गुणिले चार. सगळ्या शेवटी आहे भागाकार. हे मी म्हणजे भरपूर जोड्या सांगतो, आपणाला एक एकच लिहायचे आहे. भागाकार, भागाकार कोणत्या दोन संख्यांचा भागाकार बाळांनो सोळा येईल? तर बत्तीस भागिले दोन बरोबर किती येईल? सोळा येईल. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक चार बघूया. प्रश्न क्रमांक चार काय सांगितलंय? खालील संख्या अंकात लिहा. आता खालील संख्या अंकात लिहित असताना बघा, या ठिकाणी 67,19,14,807 सांगितले. बघा, 67,19,14,807 बघा, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, 37,19,14,807. त्यानंतर पुढची संख्या कोणती दिली आहे बघा, 8,45,12,014 बघा, 8,45,12,014 12,014. मोजूया आपण, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, 8,45,12,014. आता चुकून हा शून्य तुमचा गॅप होऊ शकतो, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला. आता प्रश्न चौथा तुम्हाला काय दिला आहे? खालील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. वाचण्याआधी पहिल्यांदा आपण घर मोजूया. बघा, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. बघा, आम्ही इथं लिहितो 10,42,55,000 999. झालं? अक्षर चांगलं काढा, तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. पुढचा प्रश्न, पुढचा अंक आहे एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. हं, बघा इथंच लिहितो मी 5,38,00,000 किंवा लक्ष पण म्हणू शकता, 38,00,000. हजार काय नाहीच आहे, डायरेक्ट 485. समजलं? अशा पद्धतीनं आपण अक्षरात पण लिखाण केलं. हं, चला जाऊया पुढं. बघा प्रश्न पाचवा अ, दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. आता समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करताना पहिला अपूर्णांक दिला आहे 4/5 आणि दुसरा आहे 9/15. तर 15 आणि इकडं 5 हा जर विचार केला तर 15 ला 15
समच्छेद अपूर्णांक येईल ह्या दृष्टीनं काय करावं लागेल, तर या अपूर्णांकाला 3 गुणावं लागेल, म्हणजेच काय 3 × 12 3 × 5 = 15. एखादा विद्यार्थी काय म्हणेल, तर थोडंसं वेगळं पण करू शकतो आपण, मला 15 × 2 = 30 करायचं आहे 9/15 ला. मग या ठिकाणी काय होईल, 9 × 2 = 18 15 × 2 = 30 आणि इकडं 30 येण्यासाठी 6 × 35 6 × 24 असं ही समच्छेद म्हणजे समान छेद आपण घेऊ शकतो. ओके, चला जाऊया पुढं. काय सांगितलं बघा, खालील अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक शोधा, तयार करा. आता सममूल्य अपूर्णांक, मूल्य तेच राहणार, किंमत बदलणार नाही, म्हणजे काय अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणूया आपण. 2 × 5 = 10 2 × 9 = 18 10 × 5 = 50 10 × 9 = 90 समजा 7 × 5 = 35 7 × 9 = 63 या पद्धतीनं आपण उत्तर लिहू शकतो. सोडवा. आता सोडवामध्ये आपणाला काय सांगितले, 8/15 + 11/15 छेद समान आहे म्हणल्यावर मित्रांनो अंशाची जी क्रिया आहे ती क्रिया आपण करायची. 8/11 + 11/15 म्हणजेच 11 × 8 = 19/15 बघा लक्षात येत आहे का. आता पुढं 9/12 + 4/12 म्हणजे काय होईल बघा, 9 + 4/12 म्हणजे 5/12 अशा पद्धतीनं या ठिकाणी आत्ता प्रश्न 5 आपला संपलेला आहे. बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढील उदाहरणे चिन्हाचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडव. आता काय सांगितले बघा, 47,02,609 47,02,609 आणि 87,53,356 आणि ही क्रिया करायच्या, म्हणजे काय बेरजेची क्रिया, म्हणजे काय बेरजेची क्रिया. बघूया मग कशी करता येते बेरीज. 9 × 6 = 15 9 × 6 किती येईल मित्रांनो, 15. परत 5 × 1 = 6 × 0 = 6 6 × 3 = 9 3 × 2 = 5 0 × 5 = 5 7 × 7 = 14 1 9 × 4 = 13 1,00,0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 00,
1965 असं ड मधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. दुसरा प्रश्न काय सांगितलाय बघा, तर 70 लक्ष, काय सांगितले, 70,32,345 आणि 28,99,547 आणि दोन्हींची काय करायच्या मित्रांनो, वजाबाकी करायचे. बघा, 5 + 7 जात नाहीत, हातचा घ्या, 15, 15 + 7 गेले, 8 राहिले. 4 + 4 गेले असते पण पहिला परत 1 हातचा आला म्हणून हातचा घ्या, 14 + 5 गेले, 9 राहिले. आता 14 + 5 गेले, 9 राहिले, परत 3 + 5 जात नाही, परत हातचा घ्या, 13 + 5 गेले, 13 + 5 गेले, 8 राहिले, 8 + 1 गेला, 7 राहिले. त्यानंतर पुन्हा 2 + 9 जात नाहीत, हातचा घेतला, 12, 12 + 9 गेले, 3, 3 + 1 गेला, 2 पुन्हा हातचा घ्या, 13 + 10 घालवा हातच्या सकट, 3 राहिले. परत 0 + 8 जात नाही, हातचा घ्या, 10, 10 + 9, 8 + 1 = 9 गेले, 1 राहिलं आणि 7 + 3 गेले, 4 राहिलं. म्हणजे उत्तर काय आलं,
441,32,798 एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष. ओके उत्तर काय आलं मित्रांनो 41,32,798. ड प्रश्न आपला इथंच संपला. जाऊया पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढील उदाहरणे चिन्हाचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडव. 954 × 27 गुणाकार करून दाखवतो. पहिल्यांदा बाळांनो 7 × 9 7 × 28 2 7 × 5 = 35 35 × 2 = 37 3 7 × 9 = 63 63 × 3 = 66 पुढं 2 × 9 आता आणि 0 ठेवूया. 2 × 8 2 × 5 = 10 हातचा 1 92 × 18 = 19 यांची काय करायची आपणाला बेरीज करायची. म्हणजे उत्तर काय येईल 8 × 8 = 15 6 × 1 = 7 9 × 6 = 15 1 × 1 = 2 25,768 असं उत्तर आलं. समजलं? बघा पुढं आता काय दिलंय 9656/17 17 × 17 = 17 17 × 2 = 34 17 × 3 = 51 17 × 4 = 68 17 × 5 = 85 वजाबाकी केली 7 × 5 = 1 9 × 8 = 1 इथं पुन्हा 15 पुन्हा 17 बाडा म्हणा 17 × 17 17 × 2 = 34 17 × 3 = 51 17 × 4 = 68 17 × 5 = 85 17 × 6 = 72 17 × 7 = 19 119 जास्त होतंय म्हणून 102 70 × 72 राहिले 13 मग परत वरून 6 घ्या 17 × 8 = 3600 8 भाग लागतोय पाडे तेवढे पाठ करा पाठ नसतील तर हे 0 म्हणजे भागाकार आपला किती आला मित्रांनो हा भागाकार आहे तर ही बाकी आहे मग भागाकाराला 568 आणि बाकी काय आली 0. ओके प्रश्न 5व्यातला ई पण या ठिकाणी संपला. बघूया आता प्रश्न 6 शाब्दिक उदाहरण आहेत. किशोरने 43,550 रुपयाचा लॅपटॉप व 14,990 रुपयाचा प्रिंटर अशी खरेदी केली तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले. म्हणजे घालवलेत दोन्ही घालवलेत म्हणजे आपणाला दोन्हींची बेरीज करावी लागणार. हं लॅपटॉप बघा लॅपटॉपसाठी किती घालवले 43,550 हं तर प्रिंटरसाठी किती आहेत 14,990 हे कशासाठी आहेत प्रिंटर. मग दोन्ही मिळून किती गेले अधिक 0 9 5 14 10 5 15 5 × 3 = 8 4 × 1 = 5 58,540 रुपये या ठिकाणी किशोरने एकूण खर्च केला. प्रश्न पहिला या पद्धतीनं सोडवा. चला दुसरा प्रश्न आपण बघूया. मोहसिनने आपली जुनी चारचाकी 2,27,450 रुपयांना विकून त्याच दुकानातून नवीन गाडी 8,68,775 रुपयांना विकत घेतली तर त्याला किती रक्कम द्यावी लागली. जुनी किती लागेली 2,27,450 दुकानातनं नवीन केवड्याला बसली 8,68,775 ही नवीन आहे आणि जुनी कितीला आहे 2,27,450 ही आहे जुनी. मग आलेले पैसे जुनी किंमत देऊन आलेले पैसे वजा करा म्हणजेच
उत्तर तुमचं कमी पडलेले पैसे येतील. बघा, पाच सातातून पाच गेले, दोन सातातून चार गेले, तीन एक चार आणि सगळ्यात शेवटी सहा, म्हणजे 64,000. बघा काय राहिलं का, पाच दोन तीन सात चार आणि दोन, म्हणजे या ठिकाणी एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष 6,41,325 रुपये काय करावे लागतील, मोहसिनला द्यावे लागतील. चला, प्रश्न क्रमांक मित्रांनो कितवा आहे, आता तिसरा. प्रश्न क्रमांक तीन काय दिला आहे, शाळेसाठी खरेदी करावयाच्या एका संगणकाची किंमत 29,680 किती आहे, 29,680. असे एकूण 15 संगणकाची किंमत आपणाला काढायची, गुणिले 15, 15चा फाडा डायरेक्ट मित्रांनो आपण म्हणूया. बघा, 1500, 1528,712, 1590, 90 आणि 12, 102, परत 8410, पुन्हा 1595,135, परत 8414, पुन्हा 15, 2, 30, 30 आणि 14, 44, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष 44,45,200 एवढी 15 संगणकाची किंमत असेल, असं एका वाक्यात पण उत्तर लिहा. ठीक आहे, चला बघूया पुढचा प्रश्न. एका शाळेच्या 18 माजी विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून 9,18,000 रुपये खर्च करून शाळेला एक प्रयोगशाळा करून दिली, तर प्रत्येक विद्यार्थ्याने समान वाटा दिला असल्यास प्रत्येकाने किती रुपये जमा केले. बघा, एकावरून अनेकाची किंमत काढायची मित्रा, म्हणजे काय करावं लागेल, तर आपणाला भागाकार करावा लागणार आहे. इथं बघा, 18×5=90, वजाबाकी करा 0,0. आता पुढच्या 2 शून्यासाठी परत आपणाला इथं पण 2 शून्य द्यावे लागणार, पुन्हा 18 उतरून घ्या, 18×1=18, वजाबाकी केली 0 आलं. बघा, आता 5001 आणि 18 गुणाकार जर आपण केला मित्रांनो, तर तो गुणाकार किती येतोय ह्याचा पडताळा घेऊया. 18×1=18, 18,000 तसंच पुन्हा 18×0, 18×0 आणि 18×5=90, म्हणजेच हे भाज्यक इथं आहे, भाज्य तिथं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याने 5001 रुपये जमा केले होते. समजते ना विद्यार्थ्यांनो, जर समजत नसेल, लक्षात येत नसेल, तर बाळांनो हाच व्हिडिओ परत परत पुन्हा 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 बघत राहावा. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. तक्त्यामध्ये आपणाला काय सांगितलं आहे, तर तक्त्यामध्ये आपणाला सांगितलं आहे आकृती दिले आणि आकृतीमधून आपणाला कोणाचं नाव, कोणाचा शिरोबिंदू आणि कोणाच्या बाजू लिहायच्या आहेत. तर कोणाचं नाव काय लिहीन मी, कोण ए बी सी. कोणाचा शिरोबिंदू कोणता लिहील मी, लिहिणार शिरोबिंदू, शिरोबिंदू बी. कोणाच्या बाजू कोणत्या लिहिणार मी, बाजू ए बी, बाजू बी सी. समजतंय का, खूप सोपं आहे बाळांनो. चला जाऊया पुढं. पुढं काय सांगितलं बघा, प्रश्न क्रमांक 7, 4, 7 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. पट्टी ना, कंपासातली पट्टी, ती पट्टी घ्या, एक टोकी कर्कटक घ्या, त्या कर्कटात 0 पासून 7 पर्यंत त्रिज्या घ्या आणि त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. साधारण हे वर्तुळ असं होईल, मग असं येईल, म्हणजेच इथून
इथून इथपर्यंत किती असणार आहे त्रिज्या? 7 cm. समजलं मित्रांनो? अशा पद्धतीनं आपण 45व्या दिवशी सेतू अभ्यासक्रमाची ही चाचणी या ठिकाणी सोडवलेली आहे. आज या चाचणीसाठी आपण इथंच थांबूया, पण थांबण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इयत्ता 5वी ते 10वीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर ओळीने पान टू पान पाहायला मिळतील आणि त्याचा अभ्यासही तुम्ही काळजीपूर्वक करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया नवीन व्हिडिओसह. आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.